नमस्कार, मी राजेंद्र तिडके, झुंजार नेता लाईव्ह चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस। चार दिवसात मोठे राजकारण, मी योग्य वेळी बोलणार, सत्यजित तांबेंचे विधान। पदवीधरसाठी आमदार कपिल पाटील यांचा पाठिंबा। ज्योतिरादित्य शिंदिया कोल्हापूर दौऱ्यावर, दोन्ही लोकसभा मतदारसंघात दोन दिवस कार्यक्रम। भाजपची लोकसभेसाठी जोरदार तयारी। कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक जाहीर। मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप यांच्या मृत्यूनंतर रिक्त जागांवर निवडणूक। छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक आणि धर्मविरही होते, उदयनराजे भोसले। पुण्यातील जुना बाजार परिसरात दुकानांना मोठी आग, अग्निशमन विभागाच्या 8 वाहनांनी आणली आटोक्यात, जीवितहानी नाही। भारत जोडो यात्रेत हृदयविकाराने झाले होते निधन, नाना पटोलेंनी घोषणा करूनही मिळाले नाही 25 लाख, कुटुंबियांकडून नाराजी व्यक्त। सत्यजित तांबेंच्या प्रकरणावरून अशोक चव्हाण यांची टीका, भाजपची फोडाफोडीची रणनीती, नाशिकमध्ये हात प्रयोग केला। पंढरपूरला जाणारी भाविकांची बस उलटली, सोलापुरातल्या अपघातात 1 ठार, 36 जखमी, 8 गंभीर। आणि दाऊदमध्ये महाराष्ट्रासाठी 1.5 लाख कोटी रुपयांचे करार, 1 लाखाहून अधिक रोजगार निर्मिती होणार, मुख्यमंत्री शिंदेंची ट्विट करत माहिती। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना परळीच्या कोर्टाने समन्स बजावले होते। आज त्यांना कोर्टात सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते। त्यानुसार राज ठाकरे आज परळी दाखल झाले। आता राज ठाकरेंविरोधातील अटक वॉरंट परळी कोर्टाने रद्द केले आहे। राज ठाकरेंना 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून त्यांचे मनसैनिकांकडून ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले। आष्टी तालुक्यातील सावरगाव येथील मच्छिंद्रनाथाच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांमध्ये रस्त्याविषयी प्रचंड प्रमाणात नाराजी होती। मात्र मसोबावाडी ते सावरगाव फाटा या रस्त्यावरील खड्डे चांगल्या प्रमाणात बुजवल्याने नागरिक, प्रवासी आणि येणाऱ्या भाविक भक्तांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। आष्टी येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अंतर्गत हे काम पूर्ण करण्यात आले आहे। झुंजार नेता लाईव्हसाठी उत्तम बोडखे, आष्टी। बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे काम सुरू असून हे काम दर्जेदार करण्यात यावे या मागणीसाठी आज शिवप्रेमींनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करून काम बंद पाडले। यावेळी जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांच्यासह मोठ्या संख्येने शिवप्रेमींची उपस्थिती होती। बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंडू गायकवाड वय 45 वर्ष राहणार सौंदाना, तालुका जिल्हा बीड याच्याविरुद्ध हातभट्टी, दारू तयार करणे, जवळ बाळगणे आणि त्याची चोरटी विक्री करणे अशा 6 गुन्ह्यांची नोंद आहे। त्यापैकी 5 गुन्हे न्यायप्रविष्ट असून 1 गुन्हा पोलीस तपासावर आहे। या प्रकरणी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या सूचनेवरून पोलीस निरीक्षक साबळे यांनी MPDA कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला होता। जिल्हाधिकारी शर्मा यांनी सदरील प्रस्तावावर काल MPDA कारवाईचे आदेश पारित केले। त्या अनुषंगाने आज स्थानिक गुन्हे शाखेने बंडू गायकवाड याला ताब्यात घेऊन त्याला पोलीस बंदोबस्तात आज पहाटे औरंगाबादच्या हर्सुल कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले। आज दिनांक 18 जानेवारी रोजी धारूर तालुक्यातील तेलगाव येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये मकर संक्रांतीच्या निमित्ताने प्राचार्य श्री शिंदे VR सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांना तिळगुळ वाटप करून शुभेच्छा देण्यात आल्या। या प्रसंगी पर्यवेक्षक चव्हार BS सर, कनिष्ठ प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। धारूर शहरातील अमोल धारूरकर यांच्या अकाली निधनामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर आले होते। यातून मार्ग काढत मित्राच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचे सर्वानुमते ठरले। त्यानुसार 1999 मधील बॅचच्या सर्व वर्ग मित्रांनी आपापल्या परीने आर्थिक मदत केली। यातून जमलेल्या 50,000 रुपयांची भरीव मदत मुलांच्या नावे FD करून देण्यात आले। या मित्रांनी दाखवलेल्या माणुसकीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। झुंजार नेता लाईव्हसाठी सूर्यकांत जगताप, किल्ले धारूर। नगर परिषद किल्ले धारूर अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेत
घरकुल मंजुरी झालेली आहे। घरकुल लाभार्थ्यांनी टप्प्याटप्प्याने नियमित कामे केली आहेत, परंतु मागील 2 महिन्यांपासून हप्ते मिळणे बाकी आहेत। त्याकरिता आपल्या कार्यालयाकडे अर्जही केलेले आहेत, परंतु आम्हा घरकुलांचा हप्ता मिळत नाही, त्यामुळे आमच्यावर आर्थिक अडचणीची वेळ आली आहे। आम्हाला घरकुलाची हप्ते तात्काळ मिळावीत, अन्यथा किल्लेधारू नगर परिषद कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग अवलंबिण्यात येणार आहे, असे निवेदन संभाजी तिबोले, वाजिद, वाशिम शेख, बळीराम गिराम, अशोक गायकवाड, अप्पाराव बुरशे, शेख सादेक, मंगल घोडके, तात्याराव विघ्ने, अशोक घोरपडे यांच्या सहीने देण्यात आले आहे। झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी सूर्यकांत जगताप, किल्लेधारूर। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।